पब आणि बार मध्ये असलेली जेंट्स बाउन्सरची मक्तेदारी पुण्यातील लेडी बाउन्सरनी मोडून काढली आहे पुण्यातील जनता वसाहत परिसरात राहणार आहे स्वामिनी बाउन्सरच्या महिलांनी ही मक्तेदारी मोडून काढली आहे स्वामिनी बाउन्सरच्या महिला चक्क पब आणि बार मध्ये काम करून महिलांना सुरक्षा देत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या बदललेल्या नाईट लाईफमुळे रोजगाराचे अनेक पर्व उपलब्ध झाले आहेत त्यातूनच पुरुषांप्रमाणे महिला देखील पब आणि बारमध्ये लेडी बाउन्सर म्हणून करिअर करत आहेत पब आणि बारमध्ये मद्य पिऊन राडा घालणाऱ्या महिलांनी आता लेडी बाउन्सरच्या धाकाची धास्तीच घेतली आहे पुण्यातील कोरेगाव पार्क आणि हिंजवडी परिसरातील काही पब आणि बारमध्ये स्वामिनी बाउन्सरच्या महिला लेडी बाउन्सर म्हणून काम करताय आणि नाईट कल्चर व्यवस्थित नसल्याने या बाउन्सर महिलांना सुरुवातीला त्यांच्या घरातून विरोध झाला मात्र घरच्यांचा विरोध डावलून महिला लेडी बाउन्सर म्हणून काम करत आहेत फर्स्ट टाइम मॅडम जेव्हा विचारायला आल्या की नाही का लेडी बाउन्सर म्हणून ग्रुप आपल्याला हे करायचं सुरू करायचं आहे तर मग मिस्टरने नको म्हटले होते तर मग मॅडमने सांगितलं की नाही का नाही की असं असं आहे म्हणून मी आहे स्वतः त्यांच्यासोबत की नाही का गाडी बुक करून द्यायला गाडी आणायला सोडायला आहे म्हणून बरं ठीक आहे म्हटले की मग गेलो पहिल्या दिवशी गेले तेव्हा मग खूप उशीर झाला की नाही का बारा वाजले की कधी बाराच्या बारापर्यंत कधी बाहेर आम्ही थांबलेलंच नाही आहे तर मग मिस्टरांनी नाही म्हटले नाही जायचं आता मग ना मग म्हटल्याने फर्स्ट हे होतं की ते आ, थर्टी फर्स्टला होतं तर खूप ड्रिंक करतात जेंट्स लोकं मुलं वगैरे नाही का मुली नाही म्हटले जायचं तिथं खूप इशू होतात भांडणं होतात मुलं छेडछाड करतात की तुम्हाला तुला कसं जमणार की नाही का तू बाहेर अजून कधी पडलेली नाही आहे तर तुला कसं जमणार तर नाही मग मग मॅडम म्हटले की नाही म्हणून असं काहीच हो नाही होणार म्हटलं असं आत्ता जर आपण म घरातच बसून राहिलं तर बाहेरचं कसं कळणार ना की बाहेर काय आहे कसं झालं आपण कसं त्यांना फेस टू फेस हे करणार तर त्यामुळं मग गेलो फर्स्ट फर्स्ट टाईम थर्टी बसलाच गेलो होतो लेडी बाउसर म्हणून काम करणाऱ्या महिला या सर्वसामान्य घरातल्याच आहेत कमी शिक्षणामुळे इतर कामात कमी पगार मिळत असल्याने महिलांनी लेडी बाउन्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे सर्वसामान्य रोजगार आणि मानधन मिळावा म्हणून अमिता कदम या महिलेने स्वामिनी लेडी नावाची एजन्सी सुरू केली बार मध्ये मद्य पिऊन राडा घालणाऱ्या महिलांना आता लेडी बाउन्सर कडून चांगलं सांभाळलं जाऊ शकेल असा विश्वास स्वामिनी बाउन्सरच्या संचालिका अमिता कदम यांनी यावेळी व्यक्त केलाय आत्ताच्या काळात लेडीज ह्या सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत तर ह्या क्षेत्रात पण जेंट्स बाउन्सर काम करतच होते पण लेडीज पण तिथे पाहिजे होत्या लेडीजचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात पबमध्ये वगैरे पण ड्रिंक वगैरे केलेलं असतं तिथं जेंट्स बाउन्सर पण असतात पण जेवढं लेडीज त्या लेडीजला कवर हे करू शकते आहे हेल्प करू शकते किंवा काय तसं जेंट्स बाउन्सर करू शकत नाही त्यांच्याबरोबर छेडछाणी होऊ शकते काही त्यामुळे मला हे डोक्यात आलं आणि माझ्या इथल्या लेडीज थोड्या गरीब पण आहे परत शिक्षणाच्या बाबतीत रोजगार कमी मिळत होता वेगवेगळे कामं करत होते पण त्यातनं पुरेसा पैसा मिळत नव्हता किंवा जशी हवी अमाऊंट घरातलं सगळं भागण्यासाठी तसे पेमेंट पण मिळत नव्हता मग मी म्हटलं की याच्यातून त्यांचा मानसन्मान वाढेल एक बाहेर पडली त्यांची हिंमत वाढेल सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकतात आणि याच्यातून रोजगार पण म्हणजे मेन म्हणजे पैसे खूप जास्त झाले की ज्याने घरातलं सगळं ते भागवू शकतात